आकाशगंगेत प्रत्यक्ष क्षणाला कुठली तरी खगोलीय घटना घडत असते जगभरातील खगोलशास्त्रज्ञ खगोल, जग खगोल, खगोल अभ्यासक या लहान सहान गोष्टींची नोंद घेत असतात या आकाशगंगेतील प्रत्येक हालचालीशी मानवी जीवनात प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या काही ना काही संबंध येत असतो खगोल अभ्यासकांसाठी अशीच एक महत्वपूर्ण अशी असलेली घटना म्हणजे ग्रहण हे होय दरवर्षी कमीत कमी चार ग्रहणे होत असतात भारतातून दिसणारे या वर्षातील पहिले छायाकल्प चंद्रग्रहण येत्या पाच मे रोजी संपन्न होणार आहे खगोल अभ्यासक खगोल प्रेमींसह सर्वांनाच या छायाकल्प चंद्रग्रहणाचे वेद लागले आहे याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पाच मेला चंद्रपूर भारत आणि आशियामधून छायाकल्प चंद्रग्रहण दिसणार आहे हे वर्षातलं भारतात दिसणारं पहिलं हे ग्रहण आहे की जे छायाकल्पचंद्रग्रहण आहे छायाकल्पचंद्रग्रहण म्हणजे जेव्हा सूर्य आणि चंद्र याच्यामध्ये पृथ्वी येते आणि पृथ्वीची जी सावली असते त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या सावल्या असतात एक छाया असते आणि एक उपछाया असते त्याला प्रछाया म्हणतो आपण तर जेव्हा छायातून चंद्र जातो तेव्हा खग्रास चंद्रग्रहण होतं परंतु जेव्हा चंद्र पृथ्वीच्या जे उपछायामधून जातो किंवा विरळ छा छायामधून जातो तेव्हा मात्र छायाकल्पचंद्रग्रहण होते खग्रास चंद्रग्रहणामध्ये चंद्र हा काळा दिसतो किंवा बघ पूर्ण खगरास असेल तर तो लाल सर दिसतो परंतु छायाकल्पन चंद्रग्रहणात मात्र चंद्र लाल किंवा असा अर्धा काढा दिसत नाही त्याची तीव्रता मात्र कमी होते प्रकाशाची तीव्रता जी आहे ती मात्र चार ते पाच टक्क्यांनी कमी होते एवढंच फरक आहे म्हणजेच चंद्र ग्रहणाच्या सुरुवातीला पाहिल्या आणि चंद्र जेव्हा ग्रहण लागलं ला तेव्हा पाहिलं तरच हा फरक लक्षात येतो अन्यथा सर्वसाधारण माणसाला ग्रहण लागलं ला आहे ला याची कल्पना आपण येत नाही हे ग्रहण पाहण्यासाठी खूप काही दुर्बिणीच्या किंवा बायनेकोलची गरज नाही आहे असल्यास उत्तम परंतु सर्वसाधारण माणसांनी छताच्या वर जाऊन हे ग्रहण पाहिलं पाहिजे आता ह्या ग्रहणाच्या वेळा कोणच्या असेल तर भारतामध्ये भारतीय वेळेनुसार संध्या संध्याकाळी किंवा ज्याला रात्री म्हणतो पण आठ वाजून चौवेचाळीस मिनिटांनी हे ग्रहण चालू होईल जवळजवळ अकरा वाजून चाळीस पंचेचाळीस मिनिटांनी याची पूर्णता येईल म्हणजे पूर्ण ग्रहण असेल आणि त्यानंतर ग्रहण सुटायला सुरुवात होईल आणि संपूर्ण ग्र ग्रहण जे आहे ते एक वाजून एक मिनिटांनी सुटेल तर अशा प्रकारचं हे चंद्रग्रहण दिसायला जरी खूप सुंदर नसलं पण तरी भूगोलाच्या दृष्टिकोनातून खगोलशास्त्राच्या दृष्टिकोनातून याला फार महत्त्व आहे दोन हजार तेवीस या वर्षात एकूण चार ग्रहणे दिसणार आहेत या सर्व ग्रहणांचा खगोलशास्त्रज्ञ खगोल अभ्यासक खगोल, अभ्या खगोल प्रेमींसह विद्यार्थ्यांनी या नयनरम्य घटनेचे साक्षीदार व्हावे असे आवाहन प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी केले आहेत विशाल देवकर न्यूज एटीन लोकमत नागपूर